घड्याळाच्या काट्यावर कसरत तारे वर घड्याळाच्या काट्यावर कसरत तारे वर जीवन तुझा भाग्या परी रोज होई खाली वर भिडती ना भिडणारी आकरा बाई पण भारी देवा बाई पण भारी र बाई पण भारी देवा सेवा समिति सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नवसाला पावणारा ऐरोलीचा महाराजा संस्थापक अंकुश सोनाने यांच्या वतीने गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। यंदा या मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष 25वे असून भव्य केदारनाथ मंदिर देखावा साकारण्यात आला आहे। या भव्य केदारनाथ देखावा बघण्यासाठी व गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आतापर्यंत हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले। संस्थापक अंकुश सोनावणे व माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे यांच्या मार्फत महा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा मंगळागौर चित्रकला स्पर्धा विनोदी उखाणे गप्पा डान्स रंजक खेळ आकर्षक बक्षिसे सन्मानाची पैठणी आणि सोबत कॉमेडीचा तडका इत्यादी सामाजिक उपक्रम राबवले जातात। खेळ रंगलाय पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद मोठ्या प्रमाणात महिलांनी देखील घेतला। सगळ्यांनी नाव घ्यायचं आहे, सुरुवात मी करते। शंकर आणि पार्वती अंकुशरावाने बसवला महाराजाचा गणपत। सेवा समिति सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नवसाला पावणार ऐरोलीचा महाराजाचे संस्थापक अंकुश सोनावणे यांनी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच मंडळाला भेट देण्याचे देखील आवाहन केले। यंदा हे मंडळाचं लोकमान्य समितीचे गणेशोत्सव साजरा करतो, तेव्हा 25वं रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि आपण पाहिले असं की भव्य दिव्य असं आम्ही केदारनाथ मंदिर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि हे केदारनाथ मंदिर पाहताच लोकांना एकदम आनंद होत आहे। आणि त्यात दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आमची भव्य दिव्य अशी श्रीची मूर्ती आहे, अगदी देखीव आणि अगदी त्याला रूप साजेचं रूप असं गणेशांची मूर्ती या ठिकाणी आम्ही साकार केलेली आहे। एकदम भक्त सर्व गणेश भक्त अगदी तल्लीन होऊन दर्शन घेतात आणि मंदिरामध्ये येऊन त्यांना सुख समाधान शांत लाभते गे आणि बरं ते सांगतात का तुम्ही एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेलं आहे, एक सुंदर देखावा इथं लाभलं केलेला आहे, आम्ही जे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती केलेली आहे तिथं साकारलेली आहे आणि या ठिकाणी आपण पहिले हजारो भाविकांनी आतापर्यंत व्हिजिट दिलेली आहे आणि रोज दर्शनाची लिंक या ठिकाणी लागलेली असते आणि मंडळाच्या वतीने आपण पाहिलं असेल विविध सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेले आहे, यापुढेही देखील राबवत राहील। या ठिकाणी मंडळाचं सांगायच्याबद्दल मला एवढंच आनंद होईल की या ठिकाणी मंडळाचं जे भव्य स्वरूप दिसते सर्व मंडळाचे कार्यकर्ते विभागातील नागरिक आमचे देणगीदार जे आहेत आमचे हितचिंतक यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे आम्ही एवढं मोठा कार्यक्रम या ठिकाणी सादर करू शकलेलो आहे। मी एवढं सांगू शकतो की ज्याच्या केदारनाथ आज आपल्या महाराष्ट्रातून खूप लांब आहे, कितीतरी हजारो किलोमीटर होते, म्हणजे आमचे शक्य नसेल त्यांनी इथं आले तर नक्कीच त्यांना इथं थोडाफार केदारनाथचं दर्शन घेतल्याचा लाभ होईल, एक आनंद होईल की आपल्याला एक समाधान लाभेल की आपण केदारनाथ मंदिरात जाऊन आलेलो आहे। त्यावेळी सर्व भाविकांना नागरिकांना विनंती करेन की आपण या ठिकाणी अवश्य मंडळांची प्रतिकृती केदारनाथची प्रतिकृती साकार केलेली आहे त्याला आपण अवश्य भेट द्यावं। आज या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने विविध
सांस्कृतिक कार्य जसे सामाजिक कार्यक्रम करत असतो, आरोग्यविषयक कार्यक्रम करत असतो, वृक्षारोपण कार्यक्रम असतो, शैक्षणिक कार्यक्रम असतो, त्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम देखील करत असतो. आणि महिलांसाठी एक खास पुन्हा आज इथे या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलेला खेळ पैठणीचा, आणि महिलांनी आपण पाहिल्याचा भरपूर असा प्रतिसाद या महिलांसाठी लाभलेला. उद्या या ठिकाणी परत मंगळागौर कार्यक्रम आहे. सकाळी या ठिकाणी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा, ड्रॉईंग स्पर्धा असेल, कॉम्प्युटर स्पर्धा असतील, अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी घेतलेल्या आहे. एकूणतरच ह्या विभागातील सर्व नागरिकांना असतील, आरोग्य विभागातील सर्व नागरिक असतील, महिला असतील, बच्चे कंपनी असतील, सर्वांना या उत्सवामध्ये आम्ही सहभाग करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्णपणे केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाईक शाह सोबत प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.